सार रोजच मढन त्याला कोण रड, सासूत अडलंय सुनेच घोड, नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर, पोरांना भरलंय पिस, जस होईन तस, जस होईन तस, जस होईन तस। अशी माग सर माग होऊन बघावा असाच तो वय बघा अग मग येर चालू आहे लांबून दिसत नाही का येर कशी असती बदल लांबूनच बघ पण इकडं हा 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 एक बोल मग काय मला माहित नाही काय एक कॉपऱ्या अग ए कार्टी तू माग सरकी अश्विनी तो धरली येरीला ती पोरगी बघ माग डोक ती गिदीला माग चालली मोर तशीच अगो तर कार्टी कुशाल पाणी मला हे माहिती मेमस सिरीचे काम केलेले काय गरजच नाही मेमस बघितलेली जाऊ ना मग आता झालं पूर्ण मग त्यांच्या कोपी गोरी असते ना कुठं जायचे ती मग खरं खात आपल्या घरी मग आता पूर्ण झाल्यामुळं तर माग गेले घेत ते सुटून साखर झाली जीवाला कुशाल म्हणते मला साखर झाली पण मला झाली ना साखर तुम्ही नका पिऊ काय होत आहे थोड थोड नाही पियाला सांगितलं दवाखान्यात डॉक्टरनी काय पिती पाहिजे आपल्या जीवापासून चाले आपुर गय का नाही सांगितले नाही डॉक्टर उलट म्हणला दवाखान्यात पहिल्या बारी नाही म्हणला लय दुखत होत वर पण परत गेल्या म्हणलं आजी येळातून किती बऱ्या चिया पिता मग काय सांगायचं त्याच्यामुळे म्हणलं मरून द्या गोळ्या खाऊ तर आपला चियाच बन ना बरोबर त्यात नऊ सागर असते सोपं नाही ते साखरे बी माणसाला वाटतं चिया चिया पहिला चिया गोळा चावता आता चिया म्हणल्या लय मतो भारी पण आता नाही कुणा जवळ जवळ पार दवाखान्याचीच भरती व्हायची माग आली किती लोकांना ते साखर झाली
ऋतू का माझे चांगलं झालं का? हा हा ओके झालं बरं. तुम्ही पैसे नाही दिलं काय नाही दिलं अजून आम्हाला गावाला जायचं. अगो बाई दिलं नाही? हा अगो ताई ते अमुक आता माझ्या केल्यात पवस बाई मी नाही दिलं कुठं दिलंय अगो सारी रक्कम दिली बाई असं कुठं होईल का? नाही दिलं आता लेकर बाळ आहेत आम्हाला गावाला जावं लागल पाऊस आलं. हा खरं आहे बिचारा आला घरी मुकदम म्हणले मी म्हणलं आता दिन चट मला काय माहिती असेल लापांगी करीन मधीच म्हणून आम्हाला जायचं आता उद्या परवा. बर बर मुकदमाला बघून आपण हाका मारून घेते सांगते सांगितलं होतं त्यांनी माझ्याकडून घेऊन गेल्यात बाई सारी रक्कम दिली मी. आमचं काय आता वरच पोट आहे आम्हाला केरेची आम्हाला पोट भरत आहे का? हा नाही ना बाई हा कष्ट केरेची नाही ना पोट बोलायच नाही ना रान आणि वारं कावर आले आहे ना बाई आता मोठ्या मोठ्या लोकांच्या इमारती पुढत्यात पत्र जात्यात वाऱ्याने आता ही किती दम राहायचा याच्यात आता काम झालंय बसून दोन दिवस झाले काम त्या मुकदमाला फोन लाव बरं. हा मुकदमाला फोन लाव बरं आता काय करायचं मुकदम फोन आणू वान वच खेळू येत नाही मुकदम फोन हॅलो. हा पैसे द्या ना आमच्या जायचंय या लवकर पाऊस या लागला हा हा या चालते चालते या ठेवू का? काय आलं पैसे दिले काय बोलू राहिला भाऊ तू पैसे दिले की तुला काम जपून किती दिवस झालं दोन तीन दिवस झालं बसून याच्याकडे दिले की पैसे सगळ्यांचे कुठे दिले तिथे नाहीच म्हणते पैसे काय बोलू राहिले तू रात्री उतरले का तुझी सारी रक्कम माझ्या कोण घेऊन आला त्यांना द्यायची म्हणलं तू कोणाला इथे दारू पीत नाही दारू माझ्या हातला मोजून दिले पैसे सगळे दारू ते दारू पीत नाही ते अरे मला काय करा तुमच्या गरीबाचे पैसे घाऊन तुम्ही आज येईन उद्या येईन म्हणून तुम्ही फोनच उचललेत नव्हते तुम्ही अहो कामात असं मला तेवढेच काम आहे काय तुमचेच फोन रोजचे फोन उचलला फोन उचल फक्त आता उचलले तुम्ही पाऊस आला म्हणून तुम्ही आले काय काय तुमच्या सगळ्यांचे पैसे दिले 8 दिवस भरले सगळ्यांची काम होऊन आम्ही 2-3 दिवस झालं बसून येत लेकर बाळा किती रक्कम दिली बरं जाऊ दे किती दिली ह्याला पैसे 2 लाखाला ठरलं होतं 1.5 लाख रुपये दिले 50 रुपये राहिले फक्त काय ठेवले ते माग मग ठेवले माहिती काय लगेच द्यायचे काम पूर्ण होते ना सगळं देऊन टाकून झालं ते आवरावरी कोण करीन ते राहिलेलं माफ घ्या तुम्ही माफ घ्या तुम्ही आमचे पैसे द्या 1.5 लाख रुपये देणे तुमचे फक्त 50 रुपये असं करू नका गरीबाचे पैसे बोलू नका खोटं बोलू नका जरा देऊ बघायला त्यांनी कष्ट केले मला काय करायचं गरीबाचे पैसे बुडून मला काय जेवण नाही काय दिले माणसाला देऊ नका म्हणून काम बरोबर तुला काय करायची काय संबंध तुमचे पैसे तुमच्या घेतले काय मग आमच्याच घरात पैसे तुमचा नवरा मी बघून घेईन जास्त वाढवण नाही करायची पैसे द्यायचं अहो मला बी कळत आहे गरीबाई जाणे मला पण आहे मी पण गरीबी तुझ्यावर आलो गावाला जावं लागन या माणसाला पैसे दिले नाही या माणसं दिले नाही तुम्हाला ठीक आहे ना खोटे बोलते खोटे बोलतोय
होय मी खोटं बोलतोय म्हणजे मुका नाही म्हणून मी काही पण करीन काय याचं काय कोणाला 1.5 लाख रुपये दिले मी 1.5 लाख रुपये दिले ते आता बरी पीड झाली देऊन सोडू नाही म्हणतो तुम्ही पैसे आम्हाला काय कमी राहू तुमची 1.5 लाख रुपये काय माडी बांधणार काय देऊन टाकायचं ना आमचं मला कळत आहे तुमची गरीब हरी बघतोय मी पण लेकर बाळ आम्ही गरीब आम्हाला पाऊस नाही करत आम्हाला खायला पोरण काय टाकायचं पैसे दिलेत मी तुमचे कशा आणला का लावू तुम्ही नाही आम्ही सगळं लिहून ठेवले वही मध्ये भरले तुमचे सगळ्यांचे बरं किती का बरे ना आपल्याला उक्ती यार दिसते ना 4 दिवस भर नाही तर 8 दिवस भरू पण त्यांना उक्ती दिलेली तेवढी रक्कम पाहू झाली पाहिजे तुम्हाला काय माहिती मी पैसे दिले का नाही ती नाही म्हणतात त्यांनी त्यांचं काम केले तुम्ही त्यांचे पैसे द्या आम्हाला आमच्या वरची नांगरणी करायची आमच्या वर आम्हाला खाली करून घ्यायची पैसे देऊन टाकले त्यांचे सगळ्यांचे मला काही कोणी रुपया मागायचं नाही आता सांगू तुम्हाला एक सांगते हे बघा तुम्ही लय मोठे असा ना पण गरीब कधीच खोटे बोलणार नाही मी कशाला गरीबाचे पैसे खावर काय काय मला काय खाऊन माडी बांधणार का तुमचे पैसे खोटं मारणारा माझे तुम्ही लय खरं बोलता हे कोण आहेत पैसे तुम्ही दिलेत ना मला यांचा काय संबंध बोलायचा दगड घेऊन वाजवा निघा देऊन टाकू तुमचे पैसे किती राहिले तेवढे बाकीचे 2 लाख ना 2 लाख नाही 50,000 फिरते माझ्याकडे 1.5 लाख तुम्ही 1.5 लाख नाही म्हणता 1.5 लाख म्हणजे 1.5 रुपये काय झाडा पैसे नाही मला तुमचे सगळे विश्वास दिले पैसे असं म्हणते आम्ही आजीला विचारलं तर दिले बाय असं म्हणते तुमचे 50,000 माय फिरते एवढं मला माहिती आहे बाकी मला काय माहिती म्हणलं की सांगतो पन्नास हजार तुमची माझ्याकडे फिरते 1.5 लाख दिलेले बाकी मला माहित नाही 50,000 घ्यायच्या चाललो तुम्हाला काय करायचं करा केस करा काय करा दिले मी बोलून किशोरून बोलून बाजू होती मुकाटे पैसे द्यायचे झाली ना तुमची झाली ना आमच्या दारातून लावतो का तळतळून काय करायचं काय सबूत सबूत काय तुमच्याकडे सबूत काय सबूत आहे का यांच्याकडे काय मी पैसे दिले का नाही तोंड मध्ये उद्या काय म्हणते ना असं थोडीच मला गरजा पोलीस काय चेक काय मी काय आला गरीबाचे पैसे का लेकर बाळ आहेत ना आम्हाला 50,000 रुपये तुम्हाला पैसे ते खोटं बोलणारच नाही यातून कोम जोडपास ते काय शिवाय बिवाने का तुमच्या भाषेत मला काय कळत नाही आम्हाला काय भेटत आम्ही खरंच बोलतात आम्ही तुम्हाला सांगतो 2 लाख रुपये तुमचे आणले होते मी 1.5 लाख या माणसाला दिले 50,000 रुपये ऍडव्हान्स ठेवले नाही किती 1 लाख रुपये बी नाही दिले तुम्ही फोकट काम करून घेतलं तुमच्याकडे 8 दिवस लय काम असते तुम्ही लय बिझी असतो काम असते पण आम्हाला दुसरीकडे साईड चालू आहे माझी हाय पण साईड चालू आहे पण आम्हाला बी काम धंदा बघावा लागेल किती पैसे तुमचे डिझेलला लागत पैसे बोलून राहिला भाऊ तू करण लेखा भेटतो नडो 1.5 लाख दिले ना तुला आता किती वेळ सांगू डोकं फोडू काय 1.5 लाख दिले म्हणून नाही 1.5 लाख नाही दिले आम्ही तुम जाऊनच नाही देणार तुम्हाला जाऊन देणार नाही मुकदमा मुकदमा 12 गावचं पाणी प्यायला माणूस गावचं असं पाणी प्यायला ना 13 गावचं असतो पण गरीबाचं पैसे देऊन टाका माझ्याकडून रक्कम घेणार तुम्हाला देता येत नव्हते तर मला सांगायचं तुमचं तुम्ही पैसे मिटवा म्हणून दिले असं पैसे नाही 50,000 रुपये शिल्लक आहेत घेऊ नका मला बाकी माहिती आम्ही लिहू किती तुम्ही पैसे दिले ह्याला बांधून ठेवा ठेवले गाडी बोलून 1 मिनिटात लगेच बांधून ठेवा आमचे लोक कोण येते बाई तिकडे दागडणे वाजवा कोणी असं एखादा काय संबंध मध्ये बोलायचा आम्ही बघून घेऊ ना मग काय मोठ्याच्या मध्ये काय बोल गरीबाचे पैसे खाल्ल्यात ना दगडाने
आमचं फिरलं ना आम्ही ऐकत नाहीत आमचे लोक तुम्ही वावरतला आम्ही सगळं नेतच बघ अन्य काय करायचं चालू तुम्हाला काय करायचं तुमचं गाडी ठेवत नाही काय ठेवत नाही 50 रुपये लागायचे तुम्हाला तुमचं गाडी बी ठेवत नाही आम्ही आमचं गाडी ठेवायचं म्हणजे काय एक दादागिरी काय तुमची बाय तुमची गाडी दादागिरी माय कष्टाचं काम आहे ना आमचं आम्ही कष्ट केलाय आम्ही 6 लाख नाही माझ्याकडे 6 लाख नाही 50 रुपये दिले तुम्हाला पाहिजे असले घ्या घेऊ नका तुमचं गाडी ठेवा आणि जावा तुम्ही हा गाडी ठेवा येड लागलं काय गाडी ठेवा इथं जाऊ का मला बाकीचं काम आहे यासाठी फोन केला होता काय मला पैसे राहिले पाऊस यायचं वातावरण देऊ का मी नाही द्यायचं काय करणार तुम्ही एकटे काय मला एकटे काढता काय तुम्ही चावी द्या आम्हाला पैसे काय चावी द्या पैसे पैसे काय नाही पैसे किती पैसे तू नाही नाही आम्हाला पैसे देऊन देऊ बोने बोने चावी ना आमचे चावी पैसे तुमचे इसव चावी ना आमचे पैसे देऊ मी तुम्हाला काम कर भाऊ चल माझ्या संग घरी दीड लाख नाही नाही कॉम येत म्हणून अरवण येत अरवण मला काय कळलं तुमचं कारवण पण आता पैसे देऊ कसा नाही मग आमचं भाजी आजच आहे आमचं डोक्यात रे नाही लागायचं ना काय नाही आम्हाला गाडी दे नाही तर आणि मोबाईल राहू दे तुम्हाला आणून नाही नाही पैसे आम्हाला लगेच पाहिजे आम्हाला इथून कसे पैसे माझ्या घर नाही पैसे तुमच्या लोकांना फोन करून घ्या ना आता कोणाला बोलू मी आता फोन करून बोलू कोणाला असते ना तुझे मोरपिया जोडीदार कोणी तुमच्या मुलाला कोणाला बोलू साहेब ते पैसे घेऊन बरं तेवढे काय सांगू मोठं मॅटर झालं लवकर या आणले इथं आम्ही अजून लवकर या लवकर जाऊ देत नाही बघ आता देऊ का मग गव्हर्नर साहेब का व्हायचे काय माहिती उन्हावर धक्का दे माझा ते गव्हाने साहेब एवढा थांबा नाही नाही ते गव्हाने नाही काय नाही अहो पैसे देऊ कुठून मग मी ठेवा मला बांधून मग आता काय करता बांधून ठेवतो माय किड नाही केलं का आता तुम्ही आम्हाला कसं पसवलं गव्हाने साहेब पैसे घेऊन येऊ राहिले थांबा परत म्हणलं काम करतात असं तुम्ही तर ये म्हणा लवकर नाही तर आम्ही यांचं गाडी ठेवत नाही आम्ही यांचं घरातलं काही ठेवत नाही लवकर या पैसे घेऊन इथे त्यांचे बंगले पैसे जातात आम्ही त्यांचं बंगला पाहिजे ना काही ठेवत नाही बघ पाटलाल आधी दिलं तर कशाला मारते आधी पावसाने भिजन आमचं लेकरं बाळ ते गरज आम्हाला फिट नाही धान्य नाही काय नाही ते माणूस येतो का नाही आम्हाला सांगा 2 मिनिट थांब फोन लावतो त्याला नाही नाही लवकर बोलून घ्या आम्हाला पाऊस आला अगं नाही ते असंच फोन करते मुकदम लोक जस होईल तसे जस होईल तसे